मंडळ व मुख्याध्यापक हे मनमानी कारभार करीत असल्याने काँग्रेसचे नवनिर्वाचित मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश विष्णू वाघमारे यांनी शाळेच्या संचालक मंडळाविरोधात निवेदन देत हा आंदोलनाचा इशारा दिलाय. संस्थाचालक व मुख्याध्यापक हे आरटी अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून किंवा संस्था सांगेल त्याच दुकानातून गणवेश आणि इतर शालेय पाठ्यपुस्तके व साहित्य विकत घेण्यासाठी दबाव टाकत आहे. तसेच इतर विना अनुदानित विद्यार्थ्यांना औपचारिक सव्वा फी आकारली जाते असा आरोप राजेश वाघमारे यांनी केलाय. तसेच ज्यादा फी आकारणे तसेच विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी दबाव टाकणे हे प्रकार ताबडतोब थांबवावे असा इशारा मोहने काँग्रेसने दिलाय. आरटी अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पाठ्यपुस्तके व साहित्य मोफत देण्यात यावे. तसेच खासगी व विना अनुदानित विद्यार्थ्यांना ज्यादा फी आकारणे यांसह अनेक विषयांवर संस्था चालकांबरोबर चर्चा करण्यात आली. बऱ्याचशा विषयावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोहने काँग्रेस मोहने ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं आमचं शिष्टमंडळ आज ट्रिडल एज्युकेशन संस्था आणि प्राचार्य यांच्याशी आज भेट घेतली. आम्ही त्यांना फोनवर 2 दिवसापूर्वी आम्ही माहिती दिली होती की आम्ही भेटायला येतो आहे, तर त्या पद्धतीनुसार त्यांनी आज आम्हाला वेळ दिली. वेळ दिल्यानंतर आम्ही बऱ्याचशा विषयांवर अनेक मागण्या त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची जी आकारण फी आकारली जाते, गणवेशाची जी सक्ती केली जाते आणि असे अनेक विषय, आरटीच्या विद्यार्थ्यांचा विषय आहे, त्यांना तुम्ही पुस्तकं गणवेश हे मोफत देता की नाही देत, तो कोटा पूर्ण झालेला आहे की नाही, अनुदानित तुकड्या किती, विना अनुदानित तुकड्या किती, अनुदानित तुकड्या तुमच्या पूर्ण भरलेल्या आहेत की नाही, जर अनुदानित तुकड्या तुमच्या पूर्ण भरल्या नसतील तर विना अनुदानित तुकडे तुम्ही खाजगी का चालू केली, असे अनेक विषय आमच्या कार्यकर्त्यांनी आणि एक ब्लॉक अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना प्रश्न केलेले आहेत. ते येत्या 2 ते 3 दिवसात त्या संदर्भात ते आम्हाला त्याचं पूर्ण माहिती देणार आहे. लेखित स्वरूपात आम्ही त्यांची मागणी मागितलेली आहे, त्या स्वरूपात ते सगळे देण्यास आम्हाला तयार झालेले आहेत. परंतु एकंदरीत चर्चे आणखी लक्षात येते, बऱ्याचशा आम्हाला याच्यात त्यांच्याशी चर्चा केला, अनेक गोष्टीत त्यांच्या त्रुट्या आढळून आल्या. पालकांनी ज्या पद्धतीने विषय आम्हाला मांडलेले आहेत तर कुठेतरी आम्हाला त्यात एक फरक आढळून आला, तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लेखित स्वरूपात मागणी केलेली आहे. कारण प्रश्न यथोचित आहे, त्यांच्यावर उकल करू आणि लवकरात लवकर त्यांना आपण कळू. आश्वासन काय, 10वीच्या मुलांचं जे गणवेशाचा प्रश्न आहे, ज्या विद्यार्थ्यांची कुवत नसेल त्या विद्यार्थ्यांना सांभाळून घेऊ. यावेळी आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांवर शाळेतूनच किंवा ठराविक दुकानातून गणवेश व पाठ्यपुस्तके तसेच इतर शालेय वस्तू घेण्याची सक्ती करत नसून विद्यार्थी व पालकांनी त्यांना जिथे परवडेल तेथून शालेय वस्तू व गणवेश घ्यावेत. तसेच सूचना फलक शाळेच्या बाहेर लावला आहे असे शाळेचे माजी मुख्याध्यापक व संस्था चालक बी एन पाटील यांनी सांगितले. मात्र मोहने काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने हा सूचना फलक लागला असल्याचे येथील उपस्थित पालकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत सक्तीची बंदी हटवली जात नाही तसेच वाढीव फी कमी केली जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका राजेश वाघमारे यांनी घेतली. यावेळी मोहने काँग्रेस पक्षाचे नागेश भोईर, राजेश दीक्षित, प्रकाश सांबळे, चंद्रकांत पाटील, अशोक कानपूर, गणेश जाधव, किशोर राजगुरू, धर्मांना मेडी, अनस संसारी यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पालक उपस्थित होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.